संजय राऊतां संदर्भातल्या बातम्या आपल्याला पाहायच्या आहेत, पण त्याआधी या घडीची सगळ्यात मोठी बातमी आयसिस कनेक्शन वरून देशभरात एनआयएनं छापेमारी सुरू केलेली आहे. 6 राज्यांमध्ये 13 ठिकाणांवरती एनआयएनं छापेमारी केलेली आहे. महाराष्ट्रामध्ये नांदेड आणि कोल्हापूरमध्ये एनआयएची पथकं पोहोचलेली आहेत छापा टाकण्यासाठी. कोल्हापूरमधील हुपरी इथं एनआयएनं छापे टाकलेत आणि दोघा जणांना ताब्यात घेतलंय. इर्शाद शौकत शेख, अल्ताफ शेख यांना एनआयएनं ताब्यात घेतलेलं आहे. पहाटे 4 वाजता हुपरीमध्ये एनआयएनं ही कारवाई केली आहे. आयसिस या दहशतवादी संघटनेशी असलेल्या संबंधांवरून देशभरामध्ये एनआयएनं छापेमारी केलेली आहे. 6 राज्यांमधल्या 13 ठिकाणांवर ही छापेमारी झाली आहे. महाराष्ट्रामधल्या नांदेड आणि कोल्हापूरचा यामध्ये समावेश आहे. कोल्हापुरातल्या हुपरी इथं एनआयएनं छापे टाकलेले आहेत आणि दोघांना ताब्यात घेतलंय. ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावं ही इर्शाद शौकत शेख आणि अल्ताफ शेख असल्याचं कळतंय. या दोघांनाही सध्या एनआयएनं ताब्यात घेतलंय. पहाटे 4 वाजता हुपरीमध्ये एनआयएनं ही कारवाई केली आहे. आयसीसी जागतिक पातळीवरची खूप मोठी आणि खूप क्रूर अशी दहशतवादी संघटना आहे. देशभरात किंवा जगभरामध्ये झालेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये आयसीसचा खूप मोठा हात आहे. आयसीसनं अनेक हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि त्याच आयसीसशी असलेल्या संबंधांवरून एनआयएनं देशभरामध्ये छापेमारी केलेली आहे. 6 राज्यांमधल्या 13 ठिकाणी ही छापेमारी झाली आहे. यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे. महाराष्ट्रातल्या नांदेड आणि महाराष्ट्रामध्ये एनआयएच्या वतीनं छापेमारी झाली आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.